खारघर पांडवकडा येथे आज सकाळी 9 पर्यटक फिरण्यासाठी आले होते, त्यातील 4 पर्यटक वाहून गेलेले आहेत. आपण त्याच घटनास्थळावर मी तुम्हाला दाखवू इच्छिते की जो धबधबा आपण बघतोय तिथे पोलिसांचं शोधकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आत्तापर्यंत 2 मृतदेह सापडलेले आहेत, अजून 3-2 मृतदेहांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे ही जी मुलं आली होती ही नेरूळ येथील SIS कॉलेजच्या तरुणांचा एक ग्रुप होता. तसे चेंबूरवरून देखील काही तरुणी येथे आले होते. त्याच्यापैकी 6 जणं वाचलेली आहेत, 4 जणांचा याच्यामध्ये बुडालेले आहेत, 2 जणांचा मृतदेह अद्यापही शोधण्याचं काम सुरू आहे. विशेषतः पांडवकड्यावरती येण्यासाठी बंदी असताना देखील छुप्या मार्गाने हे पर्यटक या इथे प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. पोलिसांनी सतत आवाहन केलं देखील पर्यटक इकडे येत आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी 44 पर्यटकांवरती कारवाई केली होती, असं असताना देखील पर्यटक आपला जीव धोक्यात घालून इथे येत आहेत, त्यामुळे या दुर्घटना वाढत आहेत. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.